महायुती सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे. या सौर पॅनल्समधून 25 वर्ष वीज निर्मिती होत असल्यानं शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाहीये. 7.5 HP सौर पंपाचा विचार केला तर 25 वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांचे वीज बिलाचे 10 लाख रुपये वाचणार आहेत. तसंच सौर कृषी पंपाच्या पॅनल्समधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येणार आहे. अर्थातच या योजनेमुळे शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होणार आहे. ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यास देखील मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंग कडनं मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची होतीये. पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या 25 वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये. पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीडमध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल, म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल, अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे.